नमस्कार. बीबीसी मराठीवर तुम्ही ऐकत आहात गोष्ट दुनियेची. माझं नाव आहे गुलशन. दर आठवड्याला आपण एका अशा प्रश्नाचं उत्तर शोधतो ज्याचा जगावर आणि कदाचित तुमच्या आमच्यावरही तितकाच परिणाम होऊ शकतो. स्वागत आहे तुमचं बीबीसी मराठीवर. ही आहे आजची गोष्ट दुनियेची. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानमध्ये पुराने हाहाकार माजवला होता. देशात आधीच महागाईने जनता त्रस्त होती, त्यात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं, लोकांच्या आर्थिक अडचणी वाढल्या. त्यातच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान लोकांना आवाहन करत होते की त्यांनी रस्त्यांवर उतरून सध्याच्या शरीफ सरकारविरोधात आवाज उठवावा. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी बसण्यापूर्वी 2 दशकांमध्ये इम्रान खान यांनी देशातल्या प्रस्थापित नेत्यांविरोधात आंदोलनं केली होती. त्यानंतर ते 4 वर्ष पंतप्रधान राहिले आणि याच वर्षी विरोधी पक्षाने अविश्वास ठराव आणत त्यांना पंतप्रधान पदावरून खाली खेचलं आणि नुकताच त्यांच्यावर एका सभेदरम्यान गुजरानवालामध्ये गोळीबार झाला, ज्यात ते जखमी सुद्धा झाले. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर आरोप केले आहेत. तर यंदा गोष्ट दुनियेची ऐकताना आपण एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत की इथून पुढे इम्रान खान यांचं काय होणार. जाणून घ्या या प्रश्नाचं उत्तर 4 प्रमुख तज्ञांकडून बीबीसी मराठीच्या गोष्ट दुनियेची या जागतिक मराठी पॉडकास्टमध्ये. आत्ताच ऐका हा संपूर्ण एपिसोड ऍपल पॉडकास्ट, गाना, जिओ सावन आणि स्पॉटीफाय या ऍप्सवर आणि बीबीसी मराठी .com वर.